महिन्यात 3 वेळा आमच्या इथेच वीज पडली. आतमध्ये सगळ्या ठिणग्याचा जाळ झाला. आम्ही रात्री झोपलेलो होतो पण उठूनच उभं बसलो. राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा. साताऱ्यातील पुसेसावळी येथे एकाच घरावर पडली तब्बल 3 वेळा वीज. पुसेसावळी तालुका खटाव येथील ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या थोरवेवाडी येथील दिनकर बबन भोसले यांच्या घरावर 15 दिवसांच्या कालावधीत तब्बल 3 वेळा वीज पडली. थोरवेवाडी येथील दिनकर बबन भोसले यांच्यासोबत आई, पत्नी आणि मुलगीही एकत्रित राहण्यात आहे. घरची परिस्थिती बेताचीच. पावसाच्या पाण्यावर शेती करून कुटुंबाचे जीवन जगवण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. अशा परिस्थितीत पीडितांच्या मालमत्तेवर या 15 दिवसांच्या कालावधीत तब्बल 3 वेळा वीज पडली आणि घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्याची दुरुस्ती करणे या गरीब कुटुंबाला शक्य नसल्याने शासन दरबारी मदतीची अपेक्षा केली जात आहे. बबन भोसले रात्रीच्या 11:30 वाजता वीज पडली. आतमध्ये सगळ्या ठिणग्याचा जाळ झाला. आम्ही रात्री झोपलेलो होतो पण उठूनच उभं बसलो. बाहेर येऊन बघतोय तर भिंत कोसळली. 2 वेळा झाले महिन्यात. असं संडासवर एकदा पडली आणि घराव 2 वेळा पडली. महिन्यात 3 वेळा आमच्या इथेच वीज पडली. आम्ही कुटुंबात 4 माणसं राहतो. शासनानं आम्हाला भरपाई देवावी. आम्ही गरीब कुटुंबातला आहे. आमच्या पावसाच्या जीवावच फक्त शेती होती. आम्हाला त्यातनं शेतीतनं पावसाच्या जीवावर जेवढं उत्पन्न मिळतं तेवढंच मिळतं. त्याच्यावर मिळत नाही.